विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवरील माझ्या शीतल कुमार गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेतील संकल्पचित्र या विषयाचे रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आपण हातरुमालासाठी जे संकल्प चित्राचे रेखाटन केलेले आहे त्याला आपण आता रंगकाम करणार आहोत। यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहू। रंग तयार करण्यासाठी या प्रकारची एक डिश लागेल, छोटा मोठा आणि त्यापेक्षा मोठा नंबरचा ब्रश लागेल, त्याचबरोबर मी माझ्याकडील उपलब्ध असलेले पोस्टर कलर ज्यामध्ये बऱ्याच कलरच्या सेट्स आहेत त्या मी घेतलेले आहेत। या प्रकारचा एक सुती कपडा लागेल आणि स्केचपेन लागतील। अशा प्रकारचं साहित्य आपल्याला रंगकामासाठी लागणार आहे। चला तर मग कृती करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण या चित्राला एक फर्स्ट लेयर रंगाचा देणार आहोत, त्यामध्ये आपण फेविकॉल टाकणार आहोत। फेविकॉलची गरज आपल्याला पडणार आहे। आपल्याला या चौरसाला पूर्ण रंग द्यायचा आहे, त्यामुळे त्या चौरसासाठी किती रंग लागेल याचा एक अंदाज घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने रंग तयार करायचा आहे। यासाठी आपण फिकट पिवळा रंग तयार करतोय, पांढरा रंग घेतलाय आणि त्या पांढऱ्या रंगामध्ये थोडा फेविकॉल घेतलाय आणि लिंबू पिवळा रंग घेतलाय। या पद्धतीने आपण हा रंग तयार केलेला आहे, तो आपण पूर्ण या भागाला देणार आहोत। रंग जो आहे तो जास्त घट्टही करायचा नाही आणि जास्त पातळही करायचा नाही, व्यवस्थित तो एकत्र झाल्यानंतर असा एकसारखा या पूर्ण चौरसाला द्यायचा आहे। त्यासाठी मी अशा प्रकारे आपण हा रंग दिलेला आहे, या रंगाला पूर्णपणे सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पुढचं काम करणार आहोत। इथे आपण लाइट पिंक कलर करणार आहोत, क्रिमझन रेड आणि पांढरा रंग एकत्र केलाय। रंगकाम हे काटेकोरपणे करायचं आहे। या पद्धतीने आपण इथे इथे आणि इथे हा रंग देणार आहोत। यानंतर तांबडा रंग आपण घेतोय, त्या शेजारची जी पाकळी आहे त्या पाकळीत आपण तो रंग देणार आहोत। ते असा हाताखाली एखादं सुती पांढरं कापड किंवा पेपरही ठेवला तरी चालेल, म्हणजे आपलं चित्र खराब होणार नाही। या पद्धतीने इथे 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 आणि इथे आपण तो रंग देणार आहोत। या पद्धतीने आपण हे रंगकाम पूर्ण केलेलं आहे। आता त्याच्या ज्या मधील पाकळ्या आहेत त्यामध्ये क्रिमझन रेडमध्ये आपण थोडा पर्शियन ब्ल्यू म्हणजे गडद निळा रंग घेऊन थोडी डार्क शेड ती करणार आहोत आणि ती शेड आपण मधल्या भागामध्ये देणार आहोत। या पद्धतीने अशा पद्धतीने इथे इथे आणि इथे चार ठिकाणी आपण ते सारख्या प्रमाणात देणार आहोत। अशा प्रकारे तो डार्क कलर आपण देऊन पूर्ण केलेला आहे। आता मधला जो भाग आहे छोटा गोल आहे मध्ये, तेथे आपण ऑरेंज कलर देतोय अशा पद्धतीने।
आता आपण हा जो भाग दिसतो आहे तुम्हाला, हे यामध्ये रंगकाम करायचं आपल्याला, त्यासाठी मी पांढरा रंग घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडा हिरवा रंग घेतला आहे. हिरवट अशी छटा आपण तिथे देणार आहोत. या पद्धतीने आपण इथे 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 आणि इथे आणि इथे रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण या आठ पार्ट्सना आठ ठिकाणी हा रंग दिलेला आहे. आता आपण या भागासाठी रंग बनवतोय. हा माझ्याकडे पिकॉक ब्ल्यू मोरपंखी निळा रंग आहे, तो मी घेतलेला आहे. त्याला लाईट केलं आहे, त्यासाठी त्यामध्ये पांढरा रंग एकत्र केला आहे आणि या भागाला तो आपण काय करतोय देत आहोत. या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तरी काम करण्याची सोपी पद्धत आहे. एक दोन आणि राहिलेल्या तिसऱ्या भागावर आपण हा रंग देत आहोत. या पद्धतीने हा निळा रंग देऊन आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण डार्क निळा रंग देणार आहोत, पर्शियन ब्ल्यू. तो आपल्याला त्यामध्ये थोडा मोरपंखी निळा रंग घेतलेला आहे, पिकॉक ब्ल्यू. तो रंग आपण इथे द्यायचा आहे. या अशा पद्धतीने एक दोन आणि तीन राहिलेल्या तीन ठिकाणी तो द्यायचा आहे. हा निळा रंग आपला चार ठिकाणी देऊन झालेला आहे. आता आपण ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला खाकी पिवळा रंग देणार आहोत. तो खाकी पिवळा रंग थोडा मी काय केला आहे, फिकट केला आहे. त्याच्यामध्ये थोडा लिंबू पिवळा रंग घेतला आहे. अशा प्रकारे कडेचा डिझाईनचा भाग आपण रंगवलेला आहे. त्याच्या कडेने जी आपण अर्धा सेंटीमीटरची बॉर्डर केलेली आहे त्यामध्ये आपण आता ब्राऊन कलर देणार आहोत. तत्पूर्वी तो आधीचा आत्ता दिलेला कलर पूर्णपणे सुकू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण आतल्या पार्ट्समध्ये काम करू. तो सुकल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन कलर देऊयात. हिरवा कलर घेतलाय मी आणि त्यामध्ये थोडा गडद निळा रंग घेतलाय. त्या हिरव्याला काय केलंय, डार्क केलंय, किंचितसा काळा घेऊया त्यात. हा जो आकार आहे पानांचा फांदीचा, येथे आपल्याला तो या पद्धतीने द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रशच्या मदतीने तुम्हाला जर हे असे छोटे पार्ट्स काढता आले नाही तर ते तुम्ही स्केचपेनच्या मदतीने काढू शकता. आपण हा जो सुरुवातीला दिलेला फिकट पिवळा रंग आहे तो शिल्लक ठेवला आहे. आपल्याकडनं एखादी चूक झाली
किंवा एखादा रंगाचा टिपका तिथे पडला तर तो पुसण्यासाठी किंवा ते क्लिअर करण्यासाठी आपण तो कलर शिल्लक ठेवलेला आहे। अशा पद्धतीने या वक्र रेषा आपण पूर्ण केलेल्या आहेत। आता आपण काळा रंग घ्यायचा आहे आणि त्या काळ्या रंगाने आपण हा जो पानाचा भाग आहे तो रंगवतोय अशा पद्धतीने। यानंतर पोपटी रंग आपण घेतलाय आणि इथे आपल्याकडे थोडा आधीचा निळा रंग फिकट निळा रंग शिल्लक आहे तो त्यामध्ये एकत्र केलाय। तो रंग आपण इथे देणार आहोत अशा पद्धतीने। हा रंग इथे इथे सगळीकडे असं देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर या भागामध्ये आपण नारंगी रंग देतोय। हा नारंगी रंग फक्त चारच ठिकाणी आपण देणार आहोत। इथे आपण हाच नारंगी रंग जो आहे तो फिकट करणार आहोत। हा जो निळा रंग आहे तोच निळा रंग आपण इथे वापरतोय। इथे तुम्ही निळा स्केच पेन वापरला तरी चालेल किंवा छोट्या नंबरच्या छोट्या पॉइंटच्या ब्रशने या पद्धतीने काम केलं तरी चालेल। या पद्धतीने चार ठिकाणी आपण करणार आहोत। हिरवा रंग आपण घेतलेला आहे तो थोडा फिकट केलाय। त्यामध्ये थोडा पर्शियन ब्ल्यू गर्द निळा रंग घेतलाय आणि इथे आपल्याला या पद्धतीने सर्कल काढायचे आहेत। आपण आत्ताचे सर्कल रंग देऊन पूर्ण केलेले आहेत। आता आपल्याला ही जी कडीची बॉर्डर आहे ती आपण ब्राऊन कलरमध्ये रंगवणार आहोत आणि थोडा त्यामध्ये आपण खाकी पिवळा रंग घेतलेला आहे। रंगाची निवड आपल्या आवडीनुसार आपण करायची आहे। चित्र आकर्षक कसं होईल हे आपण पाहायचं आहे। इथे तुम्हाला कुठला रंग कुठे द्यायचा याचं काही बंधन नाही। आपली खालची जी रेषा आहे ती दिसत नाही त्यामुळे ही रेषा आपण पुन्हा काढून घेतली तरी अशी चालेल। अशा प्रकारे आपण ही बॉर्डर रंग देऊन कंप्लीट केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संकल्पचित्रातील सर्वच भागांना रंग देऊन पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये अजून आकर्षकता वाढवण्यासाठी काय करता येईल हे आपण आता पाहणार आहोत। त्यासाठी सजावटीचं काम करायचं आहे, ते काम आपण विचारपूर्वक करणार आहोत। या ब्राऊन कलरच्या मदतीने इथे आपण असे पॉइंट घेणार आहोत ब्रशने। हे पॉइंट तुम्ही स्केच पेनने दिले तरी चालेल। या पद्धतीने पूर्ण असे पॉइंट येणार आहेत। अशा प्रकारे आपण हे सर्व पॉइंट एक सारखे देऊन घेतलेले आहेत। आता आपण हा जो निळा रंग आहे त्या निळ्या रंगाने याला अशी बॉर्डर करणार आहोत या पद्धतीने। आता हिरवा रंग मी काय केलाय,
आता हिरवा रंग थोड़ा डार्क केलाय आणि या डार्क रंगाच्या मदतीने आपण आता जशी निळी बॉर्डर केली आहे तशी हिरवी बॉर्डर आपण इथे करणार आहोत। या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याकडे हा मोरपंखी निळा रंग आहे, तो निळा रंग इथे आपण दिलाय, चांगला वाटत नाही, त्याला आपण काय करू, थोडा फिकट करूया। पांढरा रंग घेतलाय, फिकट केलाय आणि यामध्ये असे आपण छोटे गोल काढणार आहोत। इथे हा भाग माझ्याकडनं थोडा मोठा झालाय, मी आपल्याकडे हा कलर शिल्लक ठेवला होता, त्याच्या मदतीने तो क्लिअर करून घेतलाय। अशा पद्धतीने हा निळा रंग आपण बदलतोय। एखादा रंग जर आपल्याला एखाद्या दिलेल्या रंगामध्ये आपल्याला जर बदल करावासा वाटला तर त्यावर आपण पुन्हा दुसरा रंग देऊ शकता। जो मी इथे बदल करतोय तो तुम्हाला दिसत असेल। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे रंगकाम केलेलं आहे, यामध्ये आपल्याला अजूनही काम करता येईल, परंतु कुठे थांबावे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे। जास्त त्यामध्ये आकारांची रेलचेल व्हायला नकोय, अडचण व्हायला नकोय। काही स्पेस हा रिकामा राहिल्यामुळे तो सुंदर वाटतो, त्यामुळे इथपर्यंतचं काम ठीक वाटतंय। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये रेखाटन केलेला पेन्सिलचा भाग आपल्याला कुठे दिसत नाही आणि या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर ते सोपं जातंय, काम सफाईदारपणे आणि आकर्षक होतंय। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपरचा जो आजूबाजूचा भाग आहे तो एकदम क्लीन असा राहिलेला आहे, हे पण आपण पाळायचं आहे। त्यावर रंगांचे कुठलेही डाग पडू द्यायचे नाहीत। अशा पद्धतीने आजचं संकल्पचित्र रंगकाम हे पूर्ण केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझा आजचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।